मुलांना हुशार आणि स्मार्ट बनवण्यासाठी वापरा या 10 शास्त्रीय टिप्स. खरे तर कोणत्या पालकाला आपले पाल्य मुलगा मुलगी हे हुशार आणि स्मार्ट व्हावेत असे वाटणार नाही. प्रत्येक पालकाचे हे स्वप्न असते, त्यासाठी काहीही करायची आपली तयारी असते. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आपले मूल हुशार व्हावे यासाठी जगभरात झालेल्या संशोधनावर आधारित 10 टिप्स देणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तसेच आपल्या सर्व प्रिय व्यक्तींना शेअर आणि फॉरवर्ड करा. चला तर बघूया या 10 टिप्स. मुलांना संगीत शिकवा. संगीतामुळे मनाची एकाग्रता वाढते, व्यक्तीची सर्जनशीलता वाढते. संगीताचा अभ्यास मुलांना स्मार्ट आणि हुशार बनवतो. नॉर्दर्न तसेच टोरेंटो युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की संगीत न शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत संगीत शिकलेल्या विद्यार्थ्याचा IQ म्हणजेच बुद्ध्यांक वाढलेला होता. खरं तर संगीताचे प्रशिक्षण फक्त लहान मुलांनाच नाही तर तरुण आणि वृद्धांना देखील फायदेशीर आहे. संगीतामुळे मुले शांत होतात, त्यांची कल्पकता वाढते, कार्यकारण भाव समजून येतो. त्यामुळे आपल्या मुलांना संगीताची आवड लावा, संगीताचे शिक्षण द्या. जर त्यांना संगीताची उपजत आवड असेल तर प्रोत्साहन द्या, त्यातून त्यांची बुद्धिमत्ता वाढणार आहे. मुलांना व्यायामाची सवय लावा, चांगला आहार द्या. चांगले सुदृढ शरीर हे चांगल्या अभ्यासासाठी बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना सकस आहार द्या, व्यायामाची सवय लावा. लोह आणि इतर खनिजे जीवनसत्वे यांनी परिपूर्ण आहार मुलांना द्या. जंक फूड टाळा. जर्मनीमध्ये झालेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की व्यायाम केल्याने शब्दांचे अर्थ समजून घेण्याची मुलांची क्षमता 20% वाढते. व्यायाम केल्याने त्यांची ज्ञानेंद्रिये अधिक चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामुळे आपल्या मुलाने शारीरिक व्यायाम करावा यासाठी प्रयत्न करा, त्यांच्यासोबत खेळा. मुलांना आनंदी ठेवा. जी मुले लहान असताना आनंदी असतात ती मुले मोठेपणे जीवनात यशस्वी होतात. कारण आनंदी असल्यामुळे व्यक्तीची विचार करण्याची, काम करण्याची आणि गोष्ट लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. आनंदी लोक हे शिक्षणात तर प्रगती करतातच, त्याशिवाय नोकरी, उद्योग, वैवाहिक जीवन यात देखील प्रगती करतात. यामुळे मुलांना आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करा. संकटे तर येणारच, मात्र त्या संकटात देखील आनंदी राहून आपण त्या संकटावर मात करू शकतो हेही शिकवा. मात्र मुलांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांचे फाजील लाड पुरवू नका. मुलांना पुरेशी झोप घेऊ द्या. बरीच मुले खेळ, अभ्यास, TV, मोबाईल यामुळे झोपेकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येक मुलाने किमान 8 तास झोप घेणे आवश्यक आहे, त्यामुळे त्यांची शिकून घेण्याची क्षमता वाढते. मुलांची 1 तास झोप जर कमी झाली तर 6वीच्या मुलाचा मेंदू 4थीत शिकणाऱ्या मुलाप्रमाणे काम करू लागतो असे संशोधनात दिसून आले आहे. अगदी 15 मिनिटाच्या झोपेच्या फरकामुळे देखील 2 मुलांच्या अभ्यासाच्या क्षमतेवर परिणाम होतो. पुरेशी आणि शांत झोप घेतल्याने आकलन क्षमता वाढते. त्यामुळे आपल्या मुलाने पुरेशी झोप घेतली आहे की नाही याकडे लक्ष द्या. आपल्या मुलांना वाचनाची सवय लावा. तुम्ही बघितले असेल की अगदी लहान मुले देखील पुस्तकातील चित्रे काळजीपूर्वक बघतात, समजून घेण्याचा प्रयत्न करतात. खरे तर ही वाचनाच्या आकर्षणाची सुरुवात आहे. त्यांना पुस्तकातील चित्राकडे फक्त पाहू देऊ नका, तर त्यातील अक्षरे कशी वाचायची हे देखील सांगा. स्वतः पुस्तक मोठ्याने वाचून दाखवा, त्यांच्यासोबत वाचा, त्यांना वाचण्यास मदत करा. त्यामुळे मुले पुस्तक वाचण्याचा नक्की मन लावून प्रयत्न करतील. मोठ्या मुलांना देखील वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तके वाचण्यास द्यावीत. मुलांनो, पुस्तके वाचा असा उपदेश करून स्वतः TV, मोबाईल हे बघण्यापेक्षा पालकांनी त्यांच्यासमोर पुस्तके वाचावीत. मुले अनुकरणातून शिकत असतात, त्यामुळे मुलेही पालकांचे अनुकरण करतील. पुस्तक वाचन हे मुलांच्या वाचन कौशल्यासोबतच बुद्धिमत्ता विकासासाठी देखील खूप आवश्यक आहे. मुलांना बालवयातच अभ्यासाची सवय लावा. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की ज्या विद्यार्थ्यांना बालवयातच गणित आणि वाचनाचे शिक्षण दिले जाते
त्यांना वाढत्या वयात शैक्षणिक प्रगती करताना खूप फायदा होतो. बालपणापासूनच मुलांना अभ्यासाची सवय लावल्याने त्यांना अभ्यासाबद्दल आवड निर्माण होते. ही मुले मोठी झाल्यावर देखील आवडीने अभ्यास करतात. मात्र बालवयात अभ्यासाची बळजबरी करू नये, हसत खेळत शिक्षण द्यावे. मुलांनी स्वतःचा होमवर्क स्वतः करावा यासाठी पालकांनी प्रयत्न करावा. आपल्या मुलांना चांगल्या संगतीत ठेवा. विद्यार्थ्यांच्या हुशारीसाठी त्यांच्या बुद्ध्यांकासोबतच चांगली संगत देखील खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळा असे दिसून आले आहे की वाईट संगतीमुळे हुशार विद्यार्थी देखील वाया जातात, किंवा चांगल्या संगतीमुळे सामान्य विद्यार्थी देखील चमकदार कामगिरी करून दाखवतात. सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो या उक्तीप्रमाणेच आपली मुले मुली कोणत्या संगतीत आहेत याकडे बारकाईने लक्ष द्या. त्यांना वाईट सवयी व्यसने यांपासून दूर करा. मुलांना स्वयंशिस्त लावण्यासाठी प्रयत्न करा. अनेक उदाहरणातून असे सिद्ध झाले आहे की जीवनात यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांकापेक्षा देखील स्वयंशिस्त जास्त महत्त्वाची आहे. उच्च बुद्ध्यांक असणारा देखील स्वयंशिस्त नसेल तर फार प्रगती करू शकत नाही. आपल्या मुलांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्या. त्यांना ध्येयवादी बनवण्याचा प्रयत्न करा. समोर ध्येय ठेवून ते मिळवण्यासाठी मेहनत करण्याची सवय लावा. चार्ल्स ड्युहिकच्या द पॉवर ऑफ हॅबिट या उत्कृष्ट पुस्तकात देखील सांगितले आहे की वैयक्तिक यशासाठी इच्छाशक्ती ही सर्वात महत्त्वाची आहे. ज्या विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल, ज्यांनी स्वतःला शिस्त लावून घेतली आहे, ते वर्गात नेहमीच खूप चांगली कामगिरी करतात. मुलांच्या मेंदूला काम द्या. लहान मुलांचा मेंदू हा अत्यंत वेगाने विकसित होत असतो, त्यामुळे मेंदूला जितका व्यायाम द्याल तेवढा तो विकसित होईल. कोणतीही गोष्ट समजून घेण्याची त्यांची क्षमता खूप वाढते. स्पंज ज्याप्रमाणे आपल्या संपर्कात येणारे आजूबाजूचे पाणी किंवा द्रव पदार्थ शोषून घेतो, त्याप्रमाणे लहान मुलांचा मेंदू देखील आजूबाजूच्या परिस्थितीतून ज्ञान शोषून घेत असतो. त्यांना लहान वयातच विविध भाषा शिकवता येतात. मुलांच्या वयाप्रमाणे विविध बौद्धिक खेळ खेळायला द्या. कोडी सोडवायला द्या. त्यांच्यासोबत बुद्धिबळ खेळा. बोर्ड गेम, बिल्डिंग ब्लॉक, पझल, चेकर यामुळे सुद्धा मेंदू विकसित होतो. मुले हुशार होतात. विविध ठिकाणांना भेटी द्या. त्यांचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या पाल्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. ज्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असतो त्यांची शैक्षणिक प्रगती देखील खूप चांगली असते. त्यांच्या प्रत्येक कृतीत आत्मविश्वास ओथंबून वाहत असतो. आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. त्यांना जाणीव करून द्या की ते हुशार आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रगती होणार आहे. रोझेनथल अँड जॅकॉबसन यांनी प्राथमिक शाळेत केलेल्या संशोधनात काही सामान्य विद्यार्थ्यांना सांगितले की ते खूप हुशार आहेत. त्या विद्यार्थ्यांचा तसा समज करून देण्यात आला. वर्षाच्या शेवटी असे लक्षात आले की ज्यांना खूप हुशार विद्यार्थी असे संबोधले होते त्यांचा IQ म्हणजेच बुद्ध्यांक किमान 10 पॉइंटने वाढला. त्यापैकी 30% विद्यार्थ्यांचा IQ तर 22 पॉइंटने वाढला. यावरून हेच सिद्ध होते की विद्यार्थ्यांमध्ये एकदा आत्मविश्वास निर्माण झाला की ते हुशार आहेत, तर या आत्मविश्वासामुळे त्यांची बुद्धिमत्ता हुशारी देखील वाढते. आपल्या मुलांना घालून पाडून बोलू नका, त्यांचा अपमान करू नका, तर त्यांच्यावर विश्वास दाखवा. मात्र मेहनतीची जोड नसलेला अति आत्मविश्वास देखील घातक असतो हेही सांगा. तर मित्रांनो, आपल्या मुलांना हुशार आणि स्मार्ट बनवण्यासाठी या टिप्सचा वापर करा. त्यात तुम्ही नक्की यशस्वी होणार आहात. PVN स्मार्ट वर्ल्ड या आपल्या आवडत्या चॅनलवरील असेच अनेक उपयुक्त व्हिडिओ बघून हजारो विद्यार्थी यशाच्या वाटेवर चालत आहेत. यावरील अभ्यासविषयक व्हिडिओ मुलांना नक्की दाखवा. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे कोणताही उपयुक्त व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. तर मग पुन्हा भेटूया लवकरच असाच एक नवीन उपयुक्त विषय घेऊन. धन्यवाद.